आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी अतिशय चांगला असा निर्णय घेतलेला आहे। सर्व प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा अतिशय आनंदाचा असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। आणि लोकनेते दिभा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा प्रकारचं नाव देण्याबाबत नवी मुंबईच्या विमानतळाला हा एक निर्णय झाला तो ऐतिहासिक असा निर्णय आहे। खऱ्या अर्थाने आम्ही प्रकल्पग्रस्तांनी मग ते पनवेल उरण नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली रायगड त्याचबरोबर पालघर अशा 5-6 जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांनी एससी एसटी ओबीसी अगदी सर्व थरातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी सर्व पक्षाच्या लोकांनी दिभा पाटलांचं नाव हे आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं अशा प्रकारचा आमचा आग्रह होता। दिभा पाटील साहेबांनी ह्या विमानतळ ह्या विभागाकरता किंबहुना सर्व देशामध्ये लोकसभेमध्ये 2 वेळा खासदार 5 वेळा आमदार अशा पद्धतीनं त्या कालावधीमध्ये आणि विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे काम केलं आहे त्याला तोड नाही आहे। आणि तशा दृष्टीनं ह्या 4-5 जिल्ह्याच्या दृष्टीनं ओबीसीच्या दृष्टीनं त्यांचं जे महत्त्वाचं काम आहे आमच्यामधली जी ऊर्जा त्यांनी जागृत केली स्वाभिमान जागृत केला अस्मिता जागृत केली त्याच्यामुळे त्यांचं नाव त्यांच्या भूमीमध्ये त्यांच्या जन्मठिकाणी मिळावं अशी सर्वांची इच्छा होती। आणि त्या दृष्टीनं आम्ही हा संघर्ष गेले 1.5-2 वर्ष करत होतो। त्यांचं नाव देण्याकरता 2008-12-15 अशी कित्येक वर्ष 10 वर्ष जवळजवळ सर्वांचंच असं मत मांडले झाले होते आणि आज ते आमचं स्वप्न पूर्ण होते असं मला वाटतं। आणि त्या दृष्टीनं आम्ही आज इथं शिंदेसाहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करण्याकरतं माननीय दशरथ पाटील साहेब आमचे या संघटनेचे अध्यक्ष आहेत माननीय संजीव नाईक जे आमचे कार्याध्यक्ष आहेत या कमिटीचे मी उपाध्यक्ष आहे त्याच्यामध्ये रामशेठ ठाकूर माझे खासदार तर अशा पद्धतीनं आमचे सर्व कमिटी मेंबर्स हे साहेबांना धन्यवाद देण्याकरता त्यांचा आभार मानण्याकरता आलोत आणि आम्हाला अतिशय मोठा आनंद झालेला आहे। एक गोष्ट अशी आहे की फडणवीस साहेबांनी त्यांच्या याच्यामध्ये नंतर सांगितलेलं आहे की ज्या वेळेला अध्यक्षावर म्हणजे ज्या ते मुख्य अध्यक्षांनी मुख्यमंत्री आलं होतं की हे पूर्ण सरकार नाही बहुमताचं सरकार नाही आणि त्याच्यामुळं हे जर अशा प्रकारचं निर्णय जर असता आणि आपल्या लोकांनी म्हणजे भाजप प्रणित आणि 40-50 लोकांचा आमचा शिंदेसाहेबांचा गट यांनी पाठिंबा दिला तर हा निर्णय जो आहे तो विधानसभेमध्ये जाणार आहे विधानसभेमध्ये बहुमत तिथं त्यावर घ्यावं लागतं आणि तशा दृष्टीनं विचारात न घेता त्यांनी मांडलं असतं तरी कोणाला हरकत नव्हती पण आपल्याकडे बहुमत नसताना घाईघाईत घेतला आहे। एरवी आमचे अध्यक्षांनं आम्ही सर्व कमिटी जगन्नाथ पाटील साहेब आहेत किंवा आणखीन बाकी बरेचसे आमचे चांगले हे नेतेमंडळी आहेत तर त्यांनी मुख्यमंत्री मागचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याबरोबर 2-3 बैठकांमध्ये अगदी झगडत होतो आम्ही भांडत होतो पण ते ऐकायला तयार नव्हते उद्धव ठाकरे साहेब आणि तशा दृष्टीनं म्हणून ते राहिलं होतं। आता ऐन वेळा घेतला होता त्याबद्दल आमचं म्हणणं काहीच नाही आम्ही त्यांचं आभार मानलं पण त्यांच्याकडनं नुसतं त्यांच्याकडनं हे काम पुरं होणार नव्हतं हे काम पुरं होण्याकरता शिंदेसाहेबांनी ज्या वेळेला औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर आणि धाराशिव हे करायचं ठरवलं आणि दिभा पाटलांचं नाव तर अशा पद्धतीनं त्यावेळेला हा हे पूर्ण होणार आहे। अजूनही त्याच्यावर प्रक्रिया व्हायची आहे पुढं विधानसभेमध्ये जाऊन तिथेही बहुमत वगैरे होणार आहे पण आता आम्हाला खात्री आहे की शिंदेसाहेबांनी आम्हाला दिल्लीलासुद्धा आश्वासन दिलेलं आहे की विमानतळ पूर्ण होईपर्यंत आपल्याला हे काम करता येईल फक्त 2-3 वर्षाला विमानतळाचं काम होऊ द्या थांबू नका आणि लोकांचा आता जो विश्वास आहे तो आता 100% आमच्या मनात झाला आहे की आता हे आमचं दिभा पाटलांचं नाव इथे दिलं जाणार आहे। मधल्या कालावधीमध्ये जर आता हे लागला असेल ब्रेक तरी आता गेले 1-1.5 वर्षभरामध्ये आम्ही कामाला विरोध करत नव्हतो विमानतळाचं काम पूर्ण होऊन जाऊ द्या असं आम्ही प्रकल्पांनीसुद्धा भूमिका ज्यावेळेस शिंदेसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की काम पूर्ण होऊ द्या आमच्याकडे येऊ द्या तर त्यानंतर आम्ही त्याला विरोध थांबवला होता। फक्त आमचे 24 तारखेचं हे आंदोलन असेल किंवा बाकी असेल तर ह्या आमच्या मागण्या पुढं ठेवण्याकरता म्हणून आम्ही जात होतो पण काम स्लो थोडंसं होतं हे नवीन सरकार आलं आहे त्याच्यामुळं काम फास्ट होईल अशी आम्हाला खात्री आहे। मी श्री दशरथ पाटील या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाची मागणी जी आमची होती जी बहुजन समाजाची शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन ज्या दिभा पाटलांनी आपलं आयुष्य वेचलं
सर्वस्व वेळ दिलं. अशा एक महान व्यक्तिमत्वाचं आज या ठिकाणी निश्चित विमानतळाला नाव दिल्याबद्दल राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. पूर्वी ठाकरे सरकारने देखील वडिलांचं नाव बॅकपूरला घेऊन दिबा पाटलांच्या विषयी सकारात्मक दृष्टीने दाखवलं, ही देखील आम्ही स्वागतार्थ गोष्ट मानतो. परंतु तो तत्कालीन मंत्रिमंडळ घेतला असता तो अधिक आनंददायी झाला असता. आज ज्या सरकारने येताच क्षणी तातडीने निर्णय घेऊन बहुजनांची भावना लक्षात घेऊन जो काही निर्णय दिलेला आहे तो निश्चित ऐतिहासिक आहे आणि विशेषतः बहुजनांना खूप मोठा आनंद देणार आहे. दिबा पाटील एक असं व्यक्तिमत्व होतं की अन्यायाविरुद्ध संघर्ष मोठ्या प्रमाणात केल्यानंतर न्यायव्यवस्थेला देखील विचार करावा लागतो, सरकारला देखील विचार करावा लागतो. त्याचं उदाहरण म्हणजे 1984 साली जो शेतकऱ्यांना जो काही न्याय मिळाला 12.5%, तो कायद्यात नसताना देखील सरकारला जनशक्तीपुढे नमावं लागलं आणि नवीन कायदा अस्तित्व आणला. याचा आदर्श आज आम्हाला संपूर्ण या म्हणजे महाराष्ट्राला दिबा पाटील होत आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी निश्चितपणे एक अभिनंदन केलं पाहिजे. त्यांचं इतके एक निस्वार्थी निर्लय स्वच्छ चारित्र असलेलं व्यक्तिमत्व होतं की त्यांचं स्वतःचं राहतं घर देखील इतरांनी तिथल्या भूमिपुत्रांनी आर्थिक निधी जमा करून देखील बांधलं गेलं. इतका आदर्श व्यक्ती नेता आज मला तरी महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये दिसणार नाही. आणि म्हणून ह्या नवतरुणांना एक प्रेरणा देणारा आणि आदर्श निर्माण करणारा एक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. विमानतळाला नाव देऊन जो काही या ठिकाणी तो आदर्श निर्माण केलेला आहे त्याबद्दल निश्चित मी विद्यमान सरकारचं, शिंदे सरकार, फडणवीस सरकारांचं मी मनापासून, विमानतळ कृती समितीचा अध्यक्ष नात्याने त्यांचं मनापासून आभार मानतो आहे. आणि मी या सरकारचं पुनश्चा अशाच प्रकारचा दृष्टिकोन पुनश्चा इतरही सामाजिक कामामध्ये असेल असं मला दृष्टिकोन वाटतं आहे आणि म्हणून त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटते. या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनपूर्वक आमचे अध्यक्ष रामशेठ आणि आमच्या सर्व कमिटीने धन्यवाद केलेला आहे. मुळातच हा संघर्ष व्यक्तिगत नव्हता, या ठिकाणी समाजाची आणि इतर प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांची भूमिका आणि यांचा हा इच्छेचा विषय होता. नुसतं नाव देऊन या ठिकाणी कुठली व्यक्ती मोठी होत नाही, परंतु जो आदर्श असतो तो फार जगासमोर मोठा असतो. आणि म्हणून मला वाटतं की तो एक आनंद आम्हाला नक्की सर्वांना वाटेल. आणि मला असं वाटतं की फक्त भूमिपुत्रांचा विषय नाही तर सर्वांनाच हा आनंद या ठिकाणी निश्चित झालेला आहे. शिंदेसाहेबांनी, फडणवीस साहेबांनी अल्पमत आणि बहुमत हा विषयामध्ये आम्ही जाणार नाही, परंतु नामकरण व्हावं ही इच्छा आपल्या संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशाने बघितलं. आणि कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता या ठिकाणी हे नामांतर शांततेत व्हावं हीच इच्छा आमच्या सर्व नेतृत्वानी आणि सर्व जनतेने केली होती. आणि आम्हाला आनंद होतो आहे की आम्हाला असं वाटलं होतं की किती वेळ लागणार आहे माहीत नाही, परंतु संघर्ष चालू राहील. आताच मी रामशेठ आणि दशरथ पाटील साहेबांशी बोलत होतो की इतक्या लवकर लगेच निर्णय होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं, परंतु तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आता आमचा सर्वांचे प्रयत्न राहील की हा एअरपोर्ट लवकर कसा पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थानं तो विमानतळाचं पहिली उड्डाण होईल तो खरा आमचा आनंदाचा भाग असेल. आणि म्हणून आम्ही सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो.